नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुस्लिम आरक्षणावरून सध्या संपूर्ण देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला जात आहे. या मुद्द्यावरून भाजप सातत्यानं काँग्रेसवरती निशाणा साधत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य करत मोठी घोषणा केली आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजप पक्ष जिंकला तर मुस्लिम आरक्षण रद्द करू, तसंच एससी एसटी आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवून देऊ, असं विधान अमित शहांनी केलं आहे. दरम्यान गुरुवारी तेलंगणातील रायरी येथे अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलत असताना अमित शहा यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल हे मोठं वक्तव्य करत देशात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान भाजप सत्तेत आले तर आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि एससी एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात वाढ करू, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवरती देखील निशाणा साधला. या लोकांना बीआरएस, ओबीसी आणि काँग्रेस या लोकांना तेलंगणामध्ये शरिया आणि कुराणच्या आधारावर सरकार चालवायचं आहे, त्यामुळेच ते आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल देखील अमित शहा यांनी केला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही होऊ देणार नाही. जोपर्यंत जनतेची साथ भाजपला आहे तोपर्यंत निश्चितपणे भाजप अशा वृत्तीनं धारा देणार नाही, असं देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 10 वर्ष एक दिलाने या देशाचं नेतृत्व करत आहे, परंतु त्यांनी आरक्षण संपवले नाही. उलट मुस्लिमांना 4% आरक्षण देऊन काँग्रेस पक्षाने एससी एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घातला आहे. तसंच 2021 तेलंगणाच्या जनतेने आम्हाला 4 जागा दिल्या. यावेळी आम्हाला तेलंगणात लोकसभेच्या 10 पेक्षा जास्त जागा जिंकून तेलंगणातील ही दुहेरी अंकित धावसंख्या पंतप्रधान मोदींना 400 जागांच्या पुढे नेईल. भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण संपू आणि एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण वाढू, असं विधान त्यांनी केलं आहे.